सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत मोठी आणि दिलासादायक बातमी. मोदी सरकार आता लवकरच इंधन आणि खाद्यतेल यांच्यावरचा कर कमी करणार आहे, ज्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर कमी होतील. सोबतच भाज्यांचे दर कमी करण्यासाठी सुद्धा सरकारकडनं पावलं उचलली जातील. यासाठी विविध मंत्रालयांच्या बजेटमधनं 1,00,000 कोटींची तरतूद केली जाणार आहे. गेल्या 15 महिन्यांमध्ये महागाई प्रचंड वाढली आहे. येत्या डिसेंबर महिन्यात 5 राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत, तर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये लोकसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. महागाईमुळे सरकार गडगडल्याचा इतिहास सर्वच राजकीय पक्षांना माहिती आहे, त्यामुळे निवडणुकीच्या वर्षात जनतेचा रोष पत्करणं हे सरकारला परवडण्यासारखं अजिबातच नाही असं तज्ज्ञांचं मत आहे. अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महागाईचा आलेख गेल्या काही महिन्यांपासून कसा चढता राहिलाय आणि ही महागाई आटोक्यात आणणं सरकारच्या दृष्टीनं इतकं गरजेचं का बनतंय? अगदी मागच्या आठवड्यामध्ये जुलै महिन्यातल्या महागाई निर्देशांकाचे जे आकडे आलेले होते त्याच्यामध्ये महागाई 7.44 इतक्या निर्देशांकावरती पोहोचलेली होती आणि हा गेल्या 16 वर्षातला सगळ्यात मोठा आकडा आहे. साहजिकच ज्या काळामध्ये निवडणुका होणार आहेत, 5 राज्यांच्या निवडणुका डिसेंबरपर्यंत आणि पाठोपाठ लोकसभेसारखी महत्वाची निवडणूक होणार आहे, त्या पार्श्वभूमीवरती या आकड्यांची चिंता करणं सरकारला वाटणं हे साहजिक आहे. आणि पॉलिटिकल तयारी तर सुरू झाली आहे. मध्य प्रदेश छत्तीसगडची अगदी पहिली लिस्ट जी आहे ती सुद्धा भाजपनं सुरू केलेली आहे आणि त्याच दृष्टीनं पॉलिसीची तयारी सुद्धा सुरू झाल्याचं दिसतं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या अबकारी करामध्ये, एक्साइज ड्युटीमध्ये केंद्र सरकारकडून काही दिलासा दिला जाऊ शकतो. पेट्रोलच्या मध्ये साधारणपणे 19 रुपये आणि डिझेलमध्ये साधारणपणे 15 रुपये इतका अबकारी कराचा वाटा असतो आणि याच्यातली काही भार किंवा जो सोर्स आहे तो केंद्र सरकार स्वतःकडे घेईल आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल. सोबतच काही दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर वाढलेले होते, गव्हासंदर्भात सुद्धा चिंता व्यक्त केली जाते. तर गव्हासंदर्भात आयात कर जो आहे तो पूर्णपणे कमी करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. जो सध्या 40% आहे तो 0% आणण्याचा सरकारचा विचार आहे. सोबतच या सगळ्याचा वित्तीय तुटीवरती फार मोठा परिणाम होऊ नये यासाठी काही खात्यांचं बजेट जे आहे ते कमी केलं जाऊ शकतं आणि त्या माध्यमातून ही तरतूद जी आहे, जवळपास 1,00,000 कोटी रुपयांचं टार्गेट आहे की हे पैसे जे आहेत ते जनतेला अशा पद्धतीनं सवलतीच्या रूपात महागाईच्या या सगळ्या चटक्यापासून वाचवण्यासाठी दिले जावेत किंवा तसा भार जो आहे तो अधिकचा केंद्र सरकारनं सोसावा. बघावा लागेल की हा निर्णय नेमका कधीपर्यंत होतोय, कारण निवडणुका तर अगदी दृष्टिक्षेपात आहेत, त्या दृष्टीनं पावलं कशी पडत आहेत. पण गेल्या काही दिवसात महागाई अर्थातच प्रचंड वाढलेली आहे. सर्वसामान्यांसाठी मोठा दिलासा असेल जर महागाई कमी होऊन ते खरेदी करतात त्या वस्तूंमध्ये जर का किमतींमध्ये त्याच्या मोठी घट झाली तर. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. झीरो आवर, झीरो आवर सोमवार ते शुक्रवार रोज संध्याकाळी 7:56 मिनिटांनी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.